यंदाच्या दिवाळीला मिळवा प्रत्येक मोबाईल खरेदीवर चक्क 3 प्रकारचे बेनिफिट. संपर्क सेलमॅक्स मोबाईल शॉपी विद्या विकास सर्कल गंगापूर रोड नाशिक 98 22 34 96 57. नाशिक मध्ये वंजारी प्रीमियम क्रिकेट लीग सीझन 2 ला सुरुवात झाली आहे. नाशिक शहरातील गोल क्लब मैदान येथे हे क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड आणि समाजातील इतर मान्यवरांच्या हस्ते या लीगचं उद्घाटन सोहळा पार पडलाय. या क्रिकेटच्या स्पर्धेत 12 टीम एकमेकांसोबत प्रथम पारितोषिकासाठी झुंजणार आहेत. 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर असे 4 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या वंजारी प्रीमियर लीगच्या अध्यक्षस्थानी उदय घुगे तर उपाध्यक्षस्थानी प्रशांत आव्हाड हे आहेत. या रोमांचक लीगमध्ये एकूण 4 पारितोषिकं ठेवली असून पहिलं पारितोषिक सन्मान चिन्ह आणि 1 लाख रोख रकमेचं आहे. नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले गोल क्लब मैदान येथे ही 4 दिवसीय स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये निंबस चॅलेंजर्स, वंजारी लेजंड्स, वाघ चॅम्पियन्स, केदार इलेव्हन, कृष्णाई सुपर जेंट्स, SGD स्ट्रायकर्स, दराडे डेअर डेव्हिल्स, गोल्डन ईगल्स, पालवे स्ट्रायकर्स, सिन्नर वॉरियर्स, मखमलाबाद वॉरियर्स, माहिती मानकर्स आदी 12 संघ या लीगमध्ये सहभाग घेणार आहेत. या 12 टीममध्ये चांगल्याच क्रिकेटचा सामना रंगणार आहे. तसेच वंजारी प्रीमियर लीगमध्ये आकर्षक पारितोषिकं देखील असणार आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख सोबत सन्मान चिन्ह, तर दुसरे पारितोषिक 75,000 असून सन्मान चिन्ह सुद्धा यासोबत देण्यात येणार आहे. तिसरं पारितोषिक 50,000, चौथं पारितोषिक 25,000. यासोबतच मॅन ऑफ द टूर्नामेंट, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन यासारखे आणखी काही खास बक्षिसं खेळाडूंना मिळणार आहेत. क्रिकेट प्रेमींनी या सामन्यासाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. या मॅचेसला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद असल्याचं दिसून येत आहे. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद,